हॅलो स्टुडंट, ह्या व्हिडिओमध्ये आपण जीन, इट्स नेचर, एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन या चॅप्टरमधील काही इम्पॉर्टंट पॉईंट्स स्टडी करणार आहोत की जे तुम्हाला सीईटीमध्ये विचारले जाऊ शकतात. सगळ्यात अगोदर स्टार्ट करूया इंट्रोडक्शनपासून. इंट्रोडक्शनमध्ये DNA ॲक्ट ॲज जेनेटिक मटेरियल अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर म्युटेशन विच इज द बेसिस फॉर इव्होल्युशन, हे तुम्हाला लर्न करायचं आहे. DNA-मुळेच म्युटेशन्स होतात आणि म्युटेशन्समुळेच इव्होल्युशन होतं, हे तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये दिलेलं आहे की जे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल, या पॉईंटमध्ये तुम्हाला 3 डिफरंट एक्सपेरिमेंट्स दिले आहेत की जे तुम्ही थेरीमध्ये स्टडी केले असतील. त्यातला सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट आहे ग्रिफिथ, सेकंड आहे एव्हरी मॅक्लॉइड मॅकार्टी आणि थर्ड एक्सपेरिमेंट आहे हर्षी आणि चेस. या तिघही एक्सपेरिमेंटमध्ये जे इयर्स आहेत ते कसे लर्न करायचे हे अगोदर बघूया. ग्रिफिथ एक्सपेरिमेंट हा 1928 कॅरी करण्यात आला. त्याच्या एक्झॅक्टली 16 वर्षानंतर 1944 एव्हरी मॅक्लॉइड मॅकार्टी एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यात आला होता आणि एक्झॅक्टली 8 वर्षांनंतर म्हणजे 1952 हर्षी आणि चेस एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यात आला होता. सो या ठिकाणी 1928, त्यामध्ये 16 वर्षाचं अंतर ठेवून 1944 आणि मग 8 वर्षाचं अंतर ठेवून 1952, असे 3 एक्सपेरिमेंटची इयर्स तुम्ही लर्न करू शकतात. हा एक्सपेरिमेंट ज्यांनी परफॉर्म केला त्यांचं नाव होतं फ्रेडरिक ग्रिफिथ. या एक्सपेरिमेंटमध्ये जो मायक्रो ऑर्गॅनिझम सिलेक्ट केला होता दॅट वॉज डिप्लोकॉकस निमोनी. मायक्रो ऑर्गॅनिझम प्रॉपरली लक्षात ठेवा. या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या 2 स्ट्रेन्स अवेलेबल आहेत, वन इज एस टाईप अँड द अदर इज आर टाईप. एस स्टँड्स फॉर स्मूथ वाईल आर स्टँड्स फॉर रफ. याच्या व्यतिरिक्त या दोघांमध्ये बरेच डिफरन्सेस आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. एस टाईप ऑफ स्ट्रेन इज व्हायरुलंट वाईल आर टाईप ऑफ स्ट्रेन इज अव्हायरुलंट. दिस इज पॅथोजेनिक अँड दिस इज नॉन पॅथोजेनिक. पॅथोजेनिक मीन्स हॅव्हिंग डिसीज कॉजिंग ॲबिलिटी वाईल नॉन पॅथोजेनिक मीन्स डज नॉट कॉज एनी डिसीजेस. देन एस टाईप ऑफ स्ट्रेन इज कॅप्सुलेटेड वाईल आर टाईप स्ट्रेन इज नॉन कॅप्सुलेटेड. सो हे डिफरन्सेस तुम्हाला माहिती पाहिजे एस टाईप ऑफ स्ट्रेन आणि आर टाईप ऑफ स्ट्रेनमध्ये. त्यानंतर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये ग्रिफिथने 4 डिफरंट सेट्स प्रिपेअर केले होते. त्यामध्ये माईस हा ऑर्गॅनिझम त्याने सिलेक्ट केला होता. माईसमध्ये 4 स्ट्रेन्स ह्या त्याने स्टेप बाय स्टेप ॲडमिनिस्टर केल्या. त्यामध्ये सगळ्यात पहिले त्याने एस टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इंजेस्ट केले, माईसची डेथ झाली. सेकंड मग त्याने आर टाईप ऑफ स्ट्रेन इंजेस्ट केली. आर टाईप ऑफ स्ट्रेन ही नॉन पॅथोजेनिक आहे त्यामुळे माईस ॲज इट इज होता, म्हणजे तो लाईव्ह होता, त्याची डेथ झाली नाही. थर्ड टाईप ऑफ सेटमध्ये त्याने हीट किल्ड एस टाईपची स्ट्रेन इंट्रोड्यूस केली ज्यामध्ये माईस अगेन लाईव्ह होता. आणि फोर्थ सेटमध्ये त्याने सेम कॉम्बिनेशन कॅरी केलं जे थर्ड नंबरचं कॉम्बिनेशन होतं प्लस आर टाईप ऑफ स्ट्रेन त्याने ॲडमिनिस्टर केली. या ठिकाणी मात्र माईसची डेथ झाली. माईसची डेथ झाल्यानंतर त्याला थोडं त्यासाठी ते शॉकिंग होतं. मग त्याने त्या माईसमधून ब्लड विथड्रॉ केलं आणि त्या ब्लडचं मायक्रोस्कोपिक ॲनालिसिस केलं आणि मग त्याला असं ऑब्झर्व झालं की त्या ब्लडमध्ये एस टाईप ऑफ स्ट्रेन ही ऑब्झर्व त्याला झाली. सो ही गेट कन्फ्यूज की आर टाईपचे बॅक्टेरिया एस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कसे काय कन्वर्ट झाले. सो ही वॉज कम्प्लिटली अनअवेअर ऑफ दॅट फॅक्ट. सो त्यासाठी त्याने त्याला ते जे काही प्रिन्सिपल होतं हे त्याला कळालं नाही प्रॉपरली, म्हणून त्याने त्याला नाव दिलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. सो या ठिकाणी ब्लडमध्ये जे सापडलं एस टाईप ऑफ बॅक्टेरिया ते का कन्वर्ट झाले, तर ते कन्वर्ट झाले ट्रान्सफॉर्मेशनमुळे. सो ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये जो इम्पॉर्टंट कीवर्ड आहे दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. सो एवढं सगळं तुम्हाला ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये लक्षात ठेवायचं. सेकंड एक्सपेरिमेंट आहे एव्हरी मॅक्लॉइड मॅकार्टी एक्सपेरिमेंट. ग्रिफिथला जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल फाइंड आउट नाही करता आलं ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न एव्हरी मॅक्लॉइड आणि मॅकार्टी या तिघांनी केला. एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यात आला होता 1944. यांनी सिम्पली एस टाईपचा बॅक्टेरिया सिलेक्ट केला आणि ह्याचं आयसोलेशन सेपरेशन केलं 3 डिफरंट कंपोनंट्समध्ये. त्यातला पहिला कंपोनंट होता कार्बोहायड्रेट, सेकंड कंपोनंट वॉज प्रोटीन अँड द थर्ड कंपोनंट वॉज DNA. हा एक्सपेरिमेंट त्यांनी परफॉर्म केला टेस्ट ट्यूब ॲसे मेथडने. सो ही मेथड तुम्हाला माहिती पाहिजे टेस्ट ट्यूब ॲसे मेथड. यामध्ये कार्बोहायड्रेट
असलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस नाही झाला, आर टाईपचे बॅक्टेरिया ॲज इट इज होते. प्रोटीन असलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये सुद्धा काहीच चेंजेस नाही झाले, पण ज्या टेस्ट ट्यूबमध्ये डी एन ए होता त्या ठिकाणी मात्र आर टाईपचे बॅक्टेरिया एस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट झाले. सो दे कन्फर्म दॅट डी एन ए इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आर टाईप ऑफ बॅक्टेरिया इन टू एस टाईप ऑफ बॅक्टेरिया. पण ते कन्फर्म करण्यासाठी म्हणजे व्हेरीफाय करण्यासाठी त्यांनी फोर्थ टेस्ट ट्यूब घेतली. त्या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी डी एन ए घेतला एस टाईपच्या बॅक्टेरियाचा, प्लस आर टाईपचे बॅक्टेरिया घेतले, प्लस एक एन्झाईम ॲड केला. तो एन्झाईम फार इम्पॉर्टंट आहे, तो एन्झाईम तुम्हाला लर्न करायचा आहे. द नेम ऑफ दॅट एन्झाईम इज डी ऑक्सी रायबोज न्यूक्लिएज. What is the role of this enzyme? This enzyme is responsible for digestion and destruction of DNA. हा एन्झाईम डी एन एचं डायजेशन ॲज वेल ॲज डिस्ट्रक्शन करतो, त्यामुळे या एन्झाईमने इथे असलेल्या डी एन एचं डिस्ट्रक्शन केलं, त्यामुळे आर टाईपचे बॅक्टेरिया ॲज इट इज राहिले. आणि मग या तिघांनी कन्फर्म केलं की डी एन एच जेनेटिक मटेरियल आहे की जे रिस्पॉन्सिबल आहे आर टाईपची स्ट्रेन एस टाईपच्या स्ट्रेनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. म्हणजे ग्रिफिथने ज्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं होतं ते ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी डी एन ए रिस्पॉन्सिबल असतो असं कन्फर्म केलं ॲव्हरी, मॅक्लॉड आणि मॅकर्टीनने. द थर्ड एक्सपेरिमेंट इज हर्षी अँड चेज एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंटमध्ये यांनी बॅक्टेरियोफाज नावाचा व्हायरस सिलेक्ट केला होता. बॅक्टेरियोफाजचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये दोन कंपोनंट असतात, त्यामध्ये आउटर कंपोनंट हे प्रोटीनपासून बनलेलं आहे, तर इनर कंपोनंटमध्ये जेनेटिक मटेरियल असतं, ते आयदर डी एन ए और आर एन ए असतं, पण सोबत कधीही दोघं नसतात, आयदर डी एन ए असतो किंवा आर एन ए असतो, बट नेवर बोथ. सो या केसमध्ये आपण डी एन ए कन्सिडर करूया. हर्षी आणि चेजने प्रोटीनला रेडिओ ॲक्टिव्ह सल्फरसोबत लेबल केलं, तर डी एन एला रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरससोबत लेबल केलं. आता हे लक्षात कसं ठेवणार? सो व्हेरी सिम्पल, व्हॉट्सअपमध्ये डी पी असतो बघा, सो डी फॉर डी एन ए अँड पी फॉर फॉस्फरस. एक पेअर लक्षात ठेवल्यानंतर दुसरी ऑटोमॅटिकली लक्षात राहील. त्यानंतर काही व्हायरसेस की ज्यांच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर आहे यांना त्याने इन्फेक्ट करायला सोडून दिलं इकोलायसाठी, आणि रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस असलेले काही व्हायरसेस हे सुद्धा त्यांनी इकोलायवर इन्फेक्ट केले. सो ज्या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह डी एन ए होता, रेडिओ ॲक्टिव्ह डी एन ए, ते बॅक्टेरिया हे रेडिओ ॲक्टिव्ह होते. पण ज्या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर होता की जो प्रोटीनसोबत कोड होता, ते बॅक्टेरिया मात्र नॉन रेडिओ ॲक्टिव्ह होते. सो यावरून हे क्लिअर झालं की डी एन ए हे बॅक्टेरियाच्या आतमध्ये एंटर करू शकतात आणि बॅक्टेरियाला रेडिओ ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस करू शकतात. सो अशा पद्धतीने डी एन ए ॲक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल हे हर्षी आणि चेज यांच्या एक्सपेरिमेंटनंतर फायनली कन्फर्म झालं. सो एवढे पॉईंट्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत ह्या तिघं एक्सपेरिमेंटमधून. सो तुम्ही हे नोट करू शकता. आवर नेक्स्ट पॉईंट इज मॉडर्न कन्सेप्ट ऑफ जीन. मॉडर्न कन्सेप्ट ऑफ जीन were given by Seymour Benzer in the year 1955. So सगळ्यात अगोदर सायंटिस्ट लक्षात ठेवायचं आहे, सीमर बेंझर 1955 मॉडर्न कन्सेप्ट ऑफ जीन त्यांनी दिले. व्हेरी सिम्पल, जीनमध्ये कॅटेगरायझेशन थ्री क्लासेसमध्ये होतं. त्यामध्ये सगळ्यात पहिला क्लास आहे सिस्ट्रॉन, सेकंड इज म्युटॉन अँड थर्ड इन रिकॉन. सिस्ट्रॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ ए पर्टिक्युलर प्रोटीन ऑर आर एन ए, व्हाईल म्युटॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर म्युटेशन अँड रिकॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर रिकॉम्बिनेशन. सो कुठला सेगमेंट काय करतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे तिघंही डी एन एचे सेगमेंट आहेत ज्यांना आपण जीन असं पण म्हणतो, पण हे मॉडर्न कन्सेप्ट आहेत. सिस्ट्रॉनची लेंथ, म्युटॉनची लेंथ आणि रिकॉनची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सिस्ट्रॉनची लेंथ ही सेव्हरल हंड्रेड बेस पेअर असते, सेव्हरल हंड्रेड बेस पेअर, व्हाईल म्युटॉनची लेंथ ही वन टू फ्यू बेस पेअर आहे. अँड रिकॉनची लेंथ ही फ्यू टू मेनी बेस पेअर आहे. सो लेंथवरती तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. सिस्ट्रॉन इज सेव्हरल हंड्रेड बेस पेअर, न्यूटॉन इज वन टू फ्यू बेस पेअर, वाईल रिकॉन इज फ्यू टू मेनी बेस पेअर. आवर नेक्स्ट पॉईंट इज न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडची डिस्कवरी सगळ्यात अगोदर 1869 फ्रेडरिक मिस्टर नावाच्या सायंटिस्टने केली. त्याने
पर्स सेल्समधून एक सेल्युलर सबस्टन्स सेपरेट केला की जो न्यूक्लियसमध्ये फाइंड आउट झाला, त्याला न्यूक्लिन असं नाव दिलं गेलं. या न्यूक्लिनमध्ये काही ॲसिडिक प्रॉपर्टीज होत्या म्हणून याला नंतर न्यूक्लिक ॲसिड असं म्हटलं गेलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की न्यूक्लिक ॲसिड दोन टाईपचे असतात, DNA अँड RNA. सो ही डिस्कवरी प्रॉपरली प्रिपेअर करा. आता आपण न्यूक्लिक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं असतं ते शिकूया. न्यूक्लिक ॲसिड इज मेडअप ऑफ न्यूक्लिओटाइड्स, व्हाईल न्यूक्लिओटाइड्स आर मेडअप ऑफ 3 डिफरंट कंपोनंट. द फर्स्ट कंपोनंट इज नायट्रोजिनस बेस, सेकंड कंपोनंट इज शुगर, व्हाईल द थर्ड कंपोनंट इज फॉस्फोरिक ॲसिड. नायट्रोजिनस बेसेस आर ऑफ टू टाईप, प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. प्युरिन्स आर डबल रिंग स्ट्रक्चर, पायरिमिडिन्स आर सिंगल रिंग स्ट्रक्चर्स. सो प्युरिन्सचे एक्झाम्पल्स बघूया. ॲडेनाईन आणि ग्वानिन हे प्युरिनचे एक्झाम्पल आहे, तर पायरिमिडिनचे एक्झाम्पल आहे थायमिन आणि सायटोसिन. ॲडेनाईन आणि थायमिन या दोघांमध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड असतो आणि ग्वानिन आणि सायटोसिन यामध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो. तो हे बॉन्ड तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. शुगर्स दोन टाईपचे असतात. वन इज रायबोज शुगर, व्हाईल द सेकंड इज डी ऑक्सी रायबोज शुगर. रायबोज शुगर RNA मध्ये असते, डी ऑक्सी रायबोज शुगर DNA मध्ये असते. रायबोज शुगरचा फॉर्म्युला आहे C5H10O5, व्हाईल डी ऑक्सी रायबोजमध्ये एक ऑक्सिजन कमी असतो, दॅट इज C5H10O4. फॉस्फोरिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे H3PO4. शुगरमध्ये एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे की जी शुगरचं स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये 5 कार्बन ॲटम्स असतात. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज पेंटाकार्बन रिंग. पेंटा मीन्स 5 कार्बन, दॅट्स वाय शुगर आर पेंटाकार्बन रिंग. त्यानंतर फॉस्फोरिक ॲसिड विच गिव्ज ॲसिडिक नेचर टू न्यूक्लिक ॲसिड, द स्ट्रक्चर ऑफ दॅट इज H3PO4. त्यानंतर आपण न्यूक्लिओटाइड कसा बनलेला असतो ते बघूया. त्यामध्ये सगळ्यात पहिला कंपोनंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे नायट्रोजिनस बेस. नायट्रोजिनस बेस शुगरच्या फर्स्ट कार्बनला अटॅच असतो या बॉन्डने. या बॉन्डला म्हणतात ग्लायकोसाइडिक बॉन्ड. व्हाईल फॉस्फेट ॲटम इज अटॅच टू द 5th कार्बन अँड दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज शुगर फॉस्फेट बॉन्ड. सो बॉन्ड्स तुम्हाला माहिती पाहिजे. वन्स अगेन आय विल रिपीट, द नायट्रोजनस बेस इज अटॅच टू द 1st कार्बन ऑफ शुगर बाय ग्लायकोसाइडिक बॉन्ड, व्हाईल फॉस्फेट मॉलिक्युल इज अटॅच टू द 5th कार्बन ऑफ शुगर बाय शुगर फॉस्फेट बॉन्ड. सो हे दोन बॉन्ड्स प्रॉपरली प्रिपेअर करा. त्यानंतर न्यूक्लिओटाइडमध्ये 3 कंपोनंट असतात, नायट्रोजनस बेस शुगर आणि फॉस्फोरिक ॲसिड. पण तुम्ही जर फक्त नायट्रोजनस बेस आणि शुगर या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर त्याला आपण न्यूक्लिओसाइड असं म्हणतो. सो यू कॅन लर्न इन अनदर वे अल्सो, न्यूक्लिओटाइड इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फोरिक ॲसिड. सो हे कॉम्बिनेशन्स पण तुम्हाला माहिती पाहिजे. सो हे पॉईंट्स तुम्ही नोट करून घ्या.